सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी व्हेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे सी टाइप बोर्डन ट्यूब। तर आधी हा सी टाइप बोर्डन ट्यूबचं मेन फंक्शन कोणतं आहे आपण ते बेसिक मध्ये घेऊन घेऊ, त्यानंतर पूर्ण टॉपिक मी एक्सप्लेन करून देणार। तर सी टाइप बोर्डन ट्यूबचं काम आहे विद्यार्थी मित्रांनो प्रेशरला मेजर करणं। सी टाइप बोर्डन ट्यूब इज यूज टू मेजर द प्रेशर। आता हा प्रेशरला कशा प्रकारे मेजर करतो केअरफुली लक्ष द्या। हा जो आपला बोर्डन ट्यूब आहे हा बोर्डन ट्यूब असा फ्लॅट एंड आहे, स्ट्रेट नाही आहे, असा काय आहे फ्लॅट एंड। आणि हा बोर्डन ट्यूबचा एक एंड आहे, हा एंड काय आहे ओपन। जेव्हा प्रेशर या ओपन एंड मध्ये एंटर होणार, प्रेशर जेव्हा ओपन एंड मध्ये काय होणार एंटर, प्रेशर ओपन एंड मध्ये एंटर झाल्याबरोबर हा जो फ्लॅटन ट्यूब आहे हा स्ट्रेट व्हायला लागणार। जो फ्लॅटन ट्यूब आहे हा काय व्हायला लागणार स्ट्रेट, म्हणजे डिस्प्लेसमेंट होत आहे, काय होत आहे आपलं डिस्प्लेसमेंट। आणि या एंडला एक एंड ओपन आहे एक एंड क्लोज आहे, हा स्ट्रेट झाल्याबरोबर याला आपण पॉइंटर अटॅच केला असतो। क्लोज एंडला काय अटॅच केला असतो आपण पॉइंटर। जसा हा स्ट्रेट व्हायला लागणार तसा हा पॉइंटर काय होणार कॅलिब्रेटेड होणार, कशावर स्केलवर, आणि काय शो करणार रीडिंग। तर हा पॉइंटर जे रीडिंग शो करणार ती कोणाची रीडिंग राहणार जो प्रेशर आपला एंटर झाला। म्हणजे जेवढा प्रेशर एंटर होणार, पहा किती इझी आहे, तर जेवढा प्रेशर काय होणार आपला एंटर तेवढाच हा ट्यूब स्ट्रेट होणार। जेवढा हा ट्यूब स्ट्रेट होणार पॉइंटर तेवढाच डिफ्लेक्ट होणार। पॉइंटर जेवढा डिफ्लेक्ट होणार आणि रीडिंग शो करणार तीच रीडिंग कोणाची राहणार तर एंटरिंग प्रेशरची। फिनिश द टॉपिक। हा सिंपल कन्सेप्ट आहे। आता लिहायचं कसं, फिगर शोज सी टाइप बोर्डन ट्यूब। इट कन्सिस्ट फ्लॅटेंड ट्यूब, इलिप्टिकली फ्लॅटेंड ट्यूब। इट कन्सिस्ट इलिप्टिकली फ्लॅटेंड ट्यूब। इलिप्टिकली फ्लॅटेंड ट्यूब म्हणजे जो स्ट्रेट सुद्धा होऊ शकतो, जो काय होऊ शकतो स्ट्रेट। सो इट कन्सिस्ट इलिप्टिकली फ्लॅटेंड ट्यूब। द वन एंड ऑफ ट्यूब इज ओपन टू एंटर द प्रेशर। वन एंड काय आहे ट्यूबचं ओपन आहे टू एंटर द प्रेशर। द अनादर एंड ऑफ ट्यूब इज क्लोज टू प्रोव्हाइड द डिस्प्लेसमेंट। फ्लॅटेंड ट्यूब कन्सिस्ट केला, या ट्यूबचा वन एंड काय आहे ओपन टू एंटर द प्रेशर, अँड अनादर एंड काय आहे आपला क्लोज। कशासाठी क्लोज आहे टू प्रोव्हाइड द डिस्प्लेसमेंट, टू प्रोव्हाइड द डिस्प्लेसमेंट। त्यानंतर आता हा जो क्लोज एंड आहे या क्लोज एंडला आपण काय अटॅच करू पॉइंटर, किंवा आपण असं पण म्हणू शकतो द गिअर सेक्टर अँड पिनियन इज कनेक्टेड टू द क्लोज एंड विथ द हेल्प ऑफ मेकॅनिकल लिंक। हा जो गिअर सेक्टर आणि पिनियन असणार हा आपण कोणाला अटॅच करू क्लोज एंडला, कोणाच्या हेल्पनी मेकॅनिकल लिंकच्या हेल्पनी। The pointer is also attached to the gear sector and pinion and which is calibrated on scale. Simple ahe. Ekda punna aikun gya. Figure shows C-type Bourdon tube. It consists elliptically flattened tube. The one end of tube is open to enter the pressure and another end of tube is closed to provide the displacement. The closed end is connected to the gear sector and pinion. Closed end apan konala connect kela ahe gear sector and pinion la with the help of mechanical link,
The pointer is also attached to the gear sector and pinion and which is calibrated on the scale. हा pointer सुद्धा आपण gear sector and pinion ला काय केला आहे attach केला आहे. आता main point start. When the pressure is enter, जेव्हा आपला pressure काय होणार enter होणार. When the pressure is enter, the flattened tube is start to straight. जेव्हा प्रेशर एंटर होणार हा जो आपला फ्लॅटेन ट्यूब होता इज स्टार्ट टू स्ट्रेट हा स्ट्रेट व्हायला लागणार देअरफोर इट प्रोव्हाइड द डिस्प्लेसमेंट टू द पॉइंटर हा जसा जसा स्ट्रेट होणार इट प्रोव्हाइड द डिस्प्लेसमेंट टू द पॉइंटर देअरफोर पॉइंटर इज कॅलिब्रेटेड ऑन स्केल अँड शोज द रीडिंग प्रेशर एंटर होणार हा स्ट्रेट वाला लागणार हा जेव्हा स्ट्रेट होणार कोणाला डिस्प्लेसमेंट प्रोव्हाइड करणार पॉइंटरला पॉइंटर कॅलिब्रेटेड होणार स्केलवर अँड शोज द रीडिंग दिस रीडिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एंटरिंग प्रेशर आणि ती जी रीडिंग राहणार ही तितकीच राहणार जेवढा आपला प्रेशर काय झाला आहे एंटर दिस रीडिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एंटरिंग प्रेशर फिनिश द टॉपिक असा विद्यार्थी मित्रांनो हा खूपच सिंपल टॉपिक आहे प्रेशर एंटर झाल्याबरोबर ट्यूब स्ट्रेट व्हायला लागतो स्ट्रेट झाल्याबरोबर तो पॉइंटरला डिस्प्लेसमेंट देतो म्हणून पॉइंटर कॅलिब्रेट होते आणि रीडिंग शो करते ती रीडिंग तेवढीच राहणार जेवढा प्रेशर एंटर झाला असणार ओके हा आजचा आपला टॉपिक होता सी टाईप बोर्डन ट्यूब नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक घेऊ Thank you.